Hello students, welcome in the biology lecture. So last time we completed the root. There are different parts of the plant body like root, stem, leaf, flower, fruit and seed. Out of that part we completed the root, structure of root and their modification. Now today we are going to discuss about the next topic of plant body, and that is morphology of stem. So today's topic is morphology and function, morphology and functions of stem, morphology and functions of stem. बघा आपण आधी रूट कंप्लीट केलेला आहे, आता आपल्याला कशाबद्दल पाहायचं आहे, स्टेमबद्दल पाहायचं आहे. आपल्याला माहितच आहे की प्लांट बॉडीला वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेटिव्ह पार्ट आणि रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स असतात. तर व्हेजिटेटिव्ह पार्ट्स कोणते कोणते आहेत? रूट, स्टेम, लीफ, दीज आर द व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी. अँड फ्लावर, फ्रूट अँड सीड, दीज आर द रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ प्लांट बॉडी. तर एक टप्पा आपण या चॅप्टरमध्ये पुढे चाललेलो आहोत. तर पहिला टप्पा आपण कंप्लीट केला, तो म्हणजे रूटचा. आज आपल्याला पाहायचं आहे मॉर्फॉलॉजी अँड फंक्शन ऑफ स्टेम. तर आपण रूटबद्दल पाहिलेलं आहे, आता स्टेमबद्दल पाहायचं आपल्याला. तर स्टेमचं स्ट्रक्चर काढायचं आपल्याला आधी. बघा आता इथं आपण स्टेमचं स्ट्रक्चर काढू आधी की स्टेम कशा प्रकारची असते. आपल्याला माहितीच आहे की स्टेमवरती काय असतात, हे अशा प्रकारचे नोड्स अँड इंटर नोड्स असतात. नोड्सपासून काय निघतात, तर हे अशा प्रकारचे लीव्ज निघतात. आणि हा काय असतो, त्या स्टेमचा अपेक्स असतो, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये शेंडा म्हणतो. ठीक आहे, तर बघा हे पूर्ण स्ट्रक्चर कशाचं, आता लीफचं. एव्हरी लीफ आर अराइजेस फ्रॉम द नोड ऑफ स्टेम. प्रत्येक लीफ हे कशापासून निघते, तर त्याच्या स्टेमच्या नोडपासून निघते. त्यानंतर बघा इथं असा बड असते, याला एक्झाईल बड म्हणतात. आपण एक एक पॉईंट पाहणारच आहे, पूर्ण पॉईंट्स तुमचे क्लिअर करून देतो मी आता स्टेमबद्दलचे. आणि हे आपण सॅम्पल कशाचं घेतलेलं आहे, स्टेमचं घेतलेलं आहे. बघा मग काय काय आहे, तर हे काय आहे, लीफ. ओके, हे काय आहे, स्टेम. त्यानंतर हा जो आहे, हा काय आहे, नोड. बघा एक एक पॉईंट कसे क्लिअर करायचे आपल्याला. त्यानंतर हा जो बड आहे, हा बड आहे ॲक्झिलरी बड. कोणता बड आहे हा? ॲक्झिलरी बड. त्यानंतर जो सर्वात वरचा जो बड राहील, तो बड राहील अपायकल बड. हा जो आहे सर्वात वरचा, हा कोणता बड आहे? अपायकल बड. त्यानंतर नोड आणि इंटरनोड, हे तर माहितीच आहे तुम्हाला की दोन नोडच्या मधला जो आहे, त्या दोन नोडच्या मधल्याला काय म्हणतात, तर इंटरनोड. काय म्हणतात त्याला? इंटरनोड. दोन नोडच्या मधली जी जागा आहे त्याला काय म्हणतात? इंटरनोड. आणि हा जो शेंडा आहे, मराठी भाषेमध्ये आपण या स्टेमचा जो शेंडा आहे, त्या शेंड्याला काय म्हणतात, तर अपायकल बड किंवा अपेक्स म्हणतात. सो दिस इज द डायग्राम ऑफ स्टेम. एक एक नाव बघा, हे काय आहे, लीफ. त्यानंतर हे टोटल स्ट्रक्चर स्टेमचं, हे झालं त्याचा इंटरनोड, हा झाला स्टेमचा नोड. त्यानंतर हा जो आहे, हा जो बड आहे, हा बड कोणता आहे? ॲक्झिलरी बड. आणि हा जो बड आहे तो कोणता आहे? अपायकल बड. सो व्हॉट इज दिस? दिस इज द स्ट्रक्चर ऑफ स्टेम. कशाचं स्ट्रक्चर आहे हे? तर
स्टेमचं स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर ऑफ स्टेम. स्टेम कशा प्रकारचे दिसते हे अशा प्रकारचे दिसते. एक 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 आपल्याला पाहायचं आहे की स्टेम कसे दिसते, रूट कसं दिसते हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. नंतर पाहावं लागेल आपल्याला की त्याचं लीफ कशा प्रकारचं दिसते. तर पाहूया आपण आता एक 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 पॉईंट आपण क्लिअर करून टाकू याच्यामधला. बघा पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही डायग्रामकडे कॉन्सन्ट्रेट करा की स्टेम आहे. स्टेममध्ये काय आहेत, नोड आणि इंटर नोड्स आहेत. नोडपासून काय दाखवलं आपण, इथं लीफ निघालेलं दाखवलं. लीफच्या एक्झाइल पोझिशनला ॲक्झिलरी बड आणि वरता कोणता आहे, हा अपायकल बड. त्यानंतर हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे ते स्टेमचं आहे. वन बाय वन एक 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 पॉईंट मी तुम्हाला आता एक्सप्लेन करून सांगणार आहे अबाउट द स्टेम. ओके, तर बघा मग आता मॉर्फॉलॉजी अँड फंक्शन ऑफ स्टेम मधला पहिला पॉईंट. द एरियल पार्ट ऑफ प्लांट बॉडी, द एरियल पार्ट ऑफ प्लांट बॉडी कॉल्ड ॲज शूट सिस्टीम. काय म्हणतात त्याला, कॉल्ड ॲज शूट सिस्टीम. दोन प्रकारच्या सिस्टीम्स असतात प्लांट बॉडीमध्ये. एक म्हणजे रूट सिस्टीम आणि दुसरी म्हणजे शूट सिस्टीम. रूट सिस्टीम म्हणजे खालची आणि शूट सिस्टीम म्हणजे काय, जी हवेतली आहे. एरियल पार्ट, अंडरग्राउंड पार्ट जो आहे त्याला म्हणतो आपण रूट सिस्टीम आणि एरियल पार्ट जो आहे त्याला म्हणतो आपण शूट सिस्टीम. द एरियल पार्ट ऑफ प्लांट बॉडी कॉल्ड ॲज शूट सिस्टीम. मग ही जी स्टेम आहे, स्टेम इज अ मेन ॲक्सिस ऑफ शूट सिस्टीम. शूट सिस्टीममधला जो स्टेम आहे हा स्टेम सर्वात मेन ॲक्सिस आहे. कारण की एरियल पार्टमध्ये काय काय ते बघा, रूट जर सोडलं तर बाकी सर्व एरियल पार्ट आहे प्लांट बॉडीचे. कारण की रूट इज वन ऑफ द अंडरग्राउंड पार्ट ऑफ प्लांट बॉडी. सो एरियल पार्ट्स, द एरियल पार्ट ऑफ प्लांट बॉडी कॉल्ड ॲज शूट सिस्टीम. जे हवेतले आहे त्यांना पूर्ण याला शूट सिस्टीम म्हणतात आणि स्टेम इज द मेन ॲक्सिस ऑफ शूट सिस्टीम. शूट सिस्टीमचा हा मेन ॲक्सिस आहे. व्हॉट अबाउट द सेकंड पॉईंट, इट इज असेंडिंग ॲक्सिस. आधीच पाहिलेला आपण रूटमध्ये, रूट इज अ डिसेंडिंग ॲक्सिस, स्टेम इज अ असेंडिंग ॲक्सिस ऑफ प्लांट बॉडी. असेंडिंग ॲक्सिस आहे प्लांट बॉडीचा. अँड डेव्हलप फ्रॉम कशापासून डेव्हलप होते, तर डेव्हलप फ्रॉम प्लिम्यूल. कशापासून डेव्हलप होते हे, प्लिम्यूलपासून. आपल्याला माहिती आहे की सीडमध्ये दोन पार्ट आहे, प्लिम्यूल अँड रॅडिकल. रूट इज डेव्हलप फ्रॉम रॅडिकल अँड शूट मीन्स स्टेम इज डेव्हलप फ्रॉम प्लिम्यूल. कशापासून तयार होते, स्टेम ही प्लिम्यूलपासून तयार होते. आणि कसा पार्ट आहे हा असेंडिंग. असेंडिंग म्हणजे याची वाढ ही अशी होते चढत्या क्रमानं, म्हणून त्याला असेंडिंग ॲक्सिस म्हणतात. रूटची डिसेंडिंग ॲक्सिस म्हणतात कारण की त्याची उतरत्या क्रमानं वाढ होते. सो इट इज अ असेंडिंग ॲक्सिस ऑफ प्लांट बॉडी अँड डेव्हलप फ्रॉम प्लिम्यूल. आता आपण रूटमध्ये ते पॉझिटिव्हली निगेटिव्हलीच्या फॉर्ममध्ये पाहिलेलं आहे. मग आता हे कसं आहे बघा, मग इट इज पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक कॉमा निगेटिव्हली हायड्रोट्रॉपिक अँड निगेटिव्हली जिओट्रॉपिक. हे साईन तुम्हाला माहितीच आहे की कशाची आहे, निगेटिव्हलीची आहे. पॉझिटिव्हलीची साईन पण आपण तशा प्रकारे लिहू शकलो असतो, पण मी तर पूर्ण फॉर्ममध्ये लिहिलं की इट इज पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक. व्हाय स्टेम इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक, कारण की स्टेम ही प्रकाशाच्या दिशेने वाढते. ज्या दिशेने वाढते त्याला म्हणतात पॉझिटिव्हली आणि ज्याच्या विरुद्ध दिशेने वाढते त्याला म्हणतात निगेटिव्हली. जमिनीच्या विरुद्ध दिशेने वाढते म्हणून त्याला म्हणतात निगेटिव्हली जिओट्रॉपिक. पाण्याच्या विरुद्ध दिशेने वाढते म्हणून त्याला म्हणतात निगेटिव्हली हायड्रोट्रॉपिक. हा पॉईंट तुमचा रूटमध्ये ऑलरेडी कम्प्लीट झालेला आहे, त्याचाच उलट हा पॉईंट आहे. रूट म्हटलं म्हणजे निगेटिव्हली फोटोट्रॉपिक आणि हे दोन्हीही काय होऊन जातात रूटमध्ये, पॉझिटिव्हली. ओके, दे नेक्स्ट पॉईंट अबाउट द स्टेम, इट कन्सिस्ट ऑफ
इट कन्सिस्ट ऑफ नोट्स अँड इंटरनोट्स. बघा आपल्या डायग्राममध्ये तुम्हाला नोट्स आणि इंटरनोट्स दिसून राहिले. नोट्स, दोन नोट्सच्या मधातली जी जागा असते त्याला काय म्हणतात? इंटरनोट्स. लुक ॲट इन द डायग्राम, दिस इज नोट, दिस इज नोट. ही जी जागा आहे दोन नोट्सच्या मधली, त्या जागेला काय म्हणतात? इंटरनोड. इंटर म्हणजे मधातला, वरचा नोड, खालचा नोड, आणि त्या मधातली जी जागा आहे दॅट इज कॉल्ड ॲज इंटरनोड. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं की जसं की आपण मूवी पाहिल्यानंतर आपल्याला इंटरमिशन येते किंवा इंटरवल येते. इंटरवल म्हणजे काय? की आता आपण मधात आलेला आहे, हा जो ही जी फिल्म आहे, हा जो पिक्चर आहे, हा जो मूवी आहे, याच्या आपण मधोमध आलेला आहे. आणि मराठी पिक्चर जर असलं त्याच्यामध्ये येते मध्यांतर. मध्यांतर म्हणजे आपण बरोबर मध्ये आलेला आहे. तर इंटरनोड, इंटरनोड म्हणजे काय? दोन नोडच्या मधली जी जागा आहे त्याला म्हणतात इंटरनोड. सो इट कन्सिस्ट ऑफ नोट्स अँड इंटरनोट्स. ॲट नोड, नोड पासून काय निघते बघा आता. ॲट नोड सिमिलर ऑर्गन्स, सिमिलर ऑर्गन्स. नोड पासून कोणते कोणते सिमिलर ऑर्गन्स निघतात? सिमिलर ऑर्गन्स लाईक लिव्ज अँड फ्लावर्स आर डेव्हलप, आर डेव्हलप. अँड डिसिमिलर ऑर्गन्स, डिसिमिलर ऑर्गन्स. कोणते कोणते डिसिमिलर ऑर्गन्स असतात मग? डिसिमिलर ऑर्गन्स याच्यापासून कोणते? तर डिसिमिलर ऑर्गन्स लाईक अ ब्रांचेस. बघा कोणते कोणते, कोणते कोणते सिमिलर ऑर्गन आणि कोणते कोणते डिसिमिलर ऑर्गन्स निघतात याच्यापासून. सिमिलर ऑर्गन्स कोणते कोणते निघतात? तर त्यापासून सिमिलर ऑर्गन्स लाईक लिव्ज अँड फ्लावर अँड डिसिमिलर ऑर्गन्स लाईक ब्रांचेस. ओके, सो दिस इज अबाउट द नोड. नोड पासून काय काय निघते? इट कन्सिस्ट ऑफ नोट्स अँड इंटर नोट्स. ॲट नोड सिमिलर ऑर्गन्स लाईक लिव्ज अँड फ्लावर्स आर डेव्हलप अँड डिसिमिलर ऑर्गन्स लाईक अ ब्रांचेस आर डेव्हलप. देन व्हॉट अबाउट द नेक्स्ट पॉईंट अबाउट द स्टेम? इट कन्सिस्ट ऑफ, इट कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स ऑफ बड, टू टाइप्स ऑफ बर्ड्स. दोन प्रकारचे बर्ड्स असतात याच्यामध्ये आणि तुम्हाला डायग्राम मध्ये दिसू राहिलं. कोणते कोणते? ऍक्झिलरी बर्ड, ऍक्झिलरी बर्ड. आणि दुसरा कोणता बर्ड दिसू राहिला? अँड अपायकल बर्ड. ऍक्झिलरी बर्ड अँड अपायकल बर्ड. बघा रे बरोबर काय काय दिसू राहिले तुम्हाला? दोन प्रकारचे दिसू राहिले. एक म्हणजे ऍक्झिलरी बर्ड आणि दुसरं म्हणजे अपायकल बर्ड. ऍक्झिलरी बर्ड कुठं दिसू राहिला? की स्टेम आणि लीफ यांच्यामध्ये जो बर्ड असते इथं त्याला म्हणतात ऍक्झिलरी बर्ड, आणि जो शेंडा असते त्याला म्हणतात अपायकल बर्ड. मग हा जो ऍक्झिलरी बर्ड आहे हा कुठं प्रेझेंट आहे? तर ऍक्झिलरी बर्ड डॅश करून लिहायचं की बाबा प्रेझेंट ॲट एक्झाइल ऑफ लीफ, प्रेझेंट ॲट एक्झाइल ऑफ लीफ. आणि जो अपायकल बर्ड आहे तो अपायकल बर्ड कुठं असते? अपायकल बर्ड प्रेझेंट ॲट अपेक्स, प्रेझेंट ॲट अपेक्स. अपेक्स म्हणजे काय? शेंडा. अपायकल बर्ड कुठं असते? हा अपेक्सला असते. आणि जो ॲक्झिलरी बर्ड आहे तो कुठं असते? एक्झाइल ऑफ लीफ, म्हणजे स्टेमपासून जिथं असं लीफ निघते दिस इज कॉल्ड ॲज एक्झाइल पोझिशन ऑफ लीफ. अँड द बर्ड इज डेव्हलप ॲट द एक्झाइल ऑफ लीफ कॉल्ड ॲज ॲक्झिलरी बर्ड. त्या बर्डला कोणता बर्ड म्हणतात? ॲक्झिलरी बर्ड म्हणतात. बघा तुम्हाला डायग्राममध्ये दोन्हीही बर्ड दिसून आले. एक ॲक्झिलरी बर्ड दिसून आला आणि दुसरा कोणता दिसून आला? अपायकल बर्ड. देन व्हॉट अबाउट द नेक्स्ट पॉईंट अबाउट द स्टेम? स्टेम इज ग्रीन इन कलर. आता तुम्हाला सांगते काही सांगता, स्टेम इज ग्रीन इन कलर व्हेन इट इज यंग. जेव्हा ती यंग असते तेव्हा कशा कलरची असते? ती हिरव्या कलरची असते. अँड परफॉर्म द फंक्शन ऑफ कशाचं कार्य करते? आता हिरवी आहे म्हणून त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहे, आणि क्लोरोफिल पिगमेंट आहे म्हणून ते कशाचं फंक्शन करेल? परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. कशाचं फंक्शन करेल ते?
फोटोसिंथेसिसचा, पण बघा आता इट इज ब्राउन इन कलर, मग तिचा कलर कसा होते, ब्राउन होते, इट इज ब्राउन इन कलर, पण केव्हा, व्हेन इट बिकम मॅच्युअर, व्हेन इट बिकम मॅच्युअर, जेव्हा ती परिपक्व होते, जेव्हा ती मॅच्युअर होते तेव्हा तिचा कलर कसा होतो, ब्राऊन होते. बघा तुम्ही एखादं झाड आहे, कपाशीचं झाड लावलं आपण, तर सुरुवातीला तिची स्टेम ग्रीन कलरची असते. व्हाय? फॉर परफॉर्मिंग द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. पण जेव्हा ती मॅच्युअर्ड होते, आता कपाशी मॅच्युअर्ड झालेली आहे, तिची स्टेम तुम्हाला ब्राऊन कलरचीच दिसेल. आता तुम्हाला पराठीची स्टेम ही तुम्हाला ग्रीन कलरची दिसणार नाही. ती ग्रीन कलरची केव्हा असते, किंवा कोणत्याही प्लांटची स्टेम ही जेव्हा यंग असते तेव्हा ग्रीन कलरची असते. आणि कोणतं कार्य करते ते? परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. बट व्हेन इट बिकम अ मॅच्युअर इट कन्वर्ट इन टू द ब्राऊन कलर. कोणत्या कलरमध्ये कन्वर्ट होते ते? ब्राऊन कलरमध्ये कन्वर्ट होते. ओके, सो दिस इज अबाउट द मॉर्फॉलॉजी ऑफ स्टेम. हे आपण स्टेमच्या मॉर्फॉलॉजीबद्दल पाहिलं की स्टेम कशा प्रकारची असते. तर स्टेम कशी आहे? द एरियल पार्ट ऑफ प्लांट बॉडी कॉल्ड ॲज शूट सिस्टीम. जो जमिनीच्या वरचा पार्ट आहे प्लांट बॉडीचा त्याला म्हणतात शूट सिस्टीम, जो जमिनीच्या खालचा पार्ट आहे त्याला म्हणतात रूट सिस्टीम. मग शूट सिस्टीममध्ये काय काय येते? स्टेम येते, लीफ येते, फ्लावर, फ्रूट, सीड, हे सर्व सर्व एरियल पार्टमध्ये येते. बट स्टेम इज द मेन ॲक्सिस ऑफ शूट सिस्टीम. शूट सिस्टीमचा स्टेम हा सर्वात महत्त्वाचा ॲक्सिस आहे. मग कसा आहे हा? इट इज असेंडिंग ॲक्सिस ऑफ प्लांट बॉडी. व्हाय वी आर कॉल्ड ॲज असेंडिंग ॲक्सिस? बिकॉज स्टेम ग्रो अपवर्ड, वरच्या दिशेनं वाढते, चढत्या दिशेनं वाढते, म्हणून त्याला म्हणतो आपण असेंडिंग ॲक्सिस ऑफ प्लांट बॉडी. अँड डेव्हलप फ्रॉम प्लिम्युल. सीडमध्ये प्लिम्युल आणि रॅडिकल असतात, तर त्या प्लिम्युलपासून स्टेम निघते आणि रॅडिकलपासून काय निघते? रूट निघते. मग हे पॉझिटिव्हली निगेटिव्हली तुमच्या डोक्यामध्ये फिट बसलेलं आहे की ज्याच्या दिशेनं वाढते त्याला म्हणतात पॉझिटिव्हली, आणि ज्याच्या विरुद्ध दिशेनं वाढते त्याला काय म्हणतात? निगेटिव्हली. ओके, मग स्टेम कशाच्या दिशेनं वाढते? स्टेम ही प्रकाशाच्या दिशेनं वाढते, म्हणून म्हटलं आपण पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक. हायड्रोट्रॉपिक म्हणजे काय? पाण्याच्या पाणीखाली असते, पाण्याच्या विरुद्ध दिशेनं वाढते, म्हणून आपण त्याला म्हटलं निगेटिव्हली हायड्रोट्रॉपिक अँड निगेटिव्हली जिओट्रॉपिक. म्हणजे जमिनीच्या विरुद्ध दिशेनं वाढते त्याला म्हणतो आपण निगेटिव्हली जिओट्रॉपिक. मग बघा, ही स्टेम आहे. स्टेम कन्सिस्ट ऑफ मेनी नोट्स अँड इंटर नोट्स. इट कन्सिस्ट ऑफ नोट्स अँड इंटर नोट्स. ॲट नोट, ह्या जो नोड आहे इथं काय तयार करते हे? ॲट नोड इट प्रोड्यूस द सिमिलर ऑर्गन्स लाईक अ लिव्ज अँड फ्लावर्स अँड डेव्हलप डिसिमिलर ऑर्गन्स लाईक अ ब्रांचेस. ब्रांचेस हे डिसिमिलर असतात आणि लिव्ज आणि फ्लावर हे सिमिलर असतात. देन इट कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स ऑफ बड. लुक ॲट दिस, दिस इज अ अपायकल बड अँड दिस इज अ ॲक्झिलरी बड. स्टेम कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स ऑफ बड, ॲक्झिलरी बड अँड अपायकल बड. ॲक्झिलरी बड इज प्रेझेंट ॲट द एक्झाइल ऑफ लीफ. दिस इज द एक्झाइल पोझिशन ऑफ लीफ. सो दॅट्स वाय ॲक्झिलरी बड इज प्रेझेंट ॲट द एक्झाइल ऑफ लीफ अँड अपायकल बड इज प्रेझेंट ॲट द अपेक्स. अपेक्स म्हणजे काय? शेंडा. त्या शेंड्यावरती जो बड असते त्याला म्हणतात अपायकल बड. अँड दिस स्टेम इज ग्रीन इन कलर व्हेन इट इज यंग अँड परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. बट व्हेन इट बिकम अ मॅच्युअर देन इट कन्वर्ट इन टू द ब्राऊन कलर. ओके, सो दिस इज अबाउट द स्टेम. नाऊ वी गोइंग टू डिस्कस अबाउट द फंक्शन्स ऑफ स्टेम. फंक्शन्स ऑफ स्टेम. विच आर द फंक्शन्स ऑफ स्टेम? जसं की आपण रूट पाहिलं, रूटचं काय फंक्शन आहे? रूट गिव द सपोर्ट टू प्लांट बॉडी किंवा अँकर द प्लांट बॉडी. इट ॲब्झॉर्ब द वॉटर, मिनरल्स अँड फूड फ्रॉम द सॉइल अँड प्रोव्हाइड टू ऑल बॉडी पार्ट्स. हे सर्व आपण रूटबद्दलचे फंक्शन पाहिले होते. तशाच प्रकारचे फंक्शन आपल्याला कशाचे पाहायचे? आता स्टेमचे पाहायचे आहे. तर कोणते कोणते फंक्शन्स आहेत स्टेमचे ते पाहूया आपण. सो फर्स्ट फंक्शन ऑफ स्टेम इज इट कंडक्ट वॉटर अँड मिनरल्स. इट कंडक्ट वॉटर अँड मिनरल्स अँड प्रोव्हाइड टू. आणि कोणाला प्रोव्हाइड करते ते? कोणाला पुरवते? अँड प्रोव्हाइड टू
ऑल पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी, ऑल पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी, प्लांट बॉडीच्या पूर्ण पार्ट्सला ते काय प्रोव्हाइड करण्याचं काम करते, तर वॉटर अँड मिनरल्स, कंडक्शन करणे हे पहिलं फंक्शन स्टेमचं. इट कंडक्ट वॉटर अँड मिनरल्स, काय कंडक्ट करते ते रूटपासून वॉटर अँड मिनरल्स अँड प्रोव्हाइड टू ऑल पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी. दुसरं फंक्शन, इट ट्रान्सपोर्ट फूड मटेरियल टू ऑल पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी, ऑल पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी, पूर्ण प्लांट बॉडीच्या पार्ट्सला ते काय करते, फूड ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करते. पहिलं कंडक्शन, दुसरं ट्रान्सपोर्टेशन, तिसरं इट डेव्हलप अँड सपोर्ट लीव्स फ्लावर्स ब्रांचेस अँड फ्रूट्स. बघा रे बरोबर कोणते कोणते फंक्शन्स आहेत आता, तर बघा, डेव्हलप करते आणि त्यांना सपोर्ट करते, म्हणजे तयारही करते आणि त्यांना आधारही देते. कोणाकोणाला? पानांना, फुलांना, त्यांच्या शाखा ज्या म्हणतो आपण ब्रांचेस त्याला, आणि फळांना. लीव्स, फ्लावर्स, ब्रांचेस अँड फ्रूट्स, डेव्हलप बाय स्टेम अँड सपोर्ट बाय स्टेम. डेव्हलपही करते आणि त्यांना सपोर्टही करते. बघा, पहिले जे 6 पॉईंट आहेत ते 6 पॉईंट अबाउट द मॉर्फॉलॉजी ऑफ स्टेम, आणि नंतरचे जे 3 पॉईंट आहेत अबाउट द फंक्शन ऑफ स्टेम, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते पहिले 6 पॉईंट, आणि त्याचे कार्य कोणते आहे स्टेमचे त्यानंतरचे 3 पॉईंट. बघा, मॉर्फॉलॉजी अँड फंक्शन ऑफ स्टेम हा आपला आजचा टॉपिक आहे. मॉर्फॉलॉजी अँड फंक्शन, दिस इज अबाउट द मॉर्फॉलॉजी ऑफ स्टेम अँड दीज आर दी सम फंक्शन्स ऑफ स्टेम. या व्यतिरिक्त स्टेम आणखी वेगवेगळे फंक्शन करतात जे आपल्याला मॉडिफिकेशन्समध्ये पाहायचे आहेत. जसं की समजा काही काही स्टेम वॉटर स्टोअर करून ठेवतात, जसं की तुम्ही निवडुंग पाहिलेलं आहे ज्याला आपण मराठी भाषेमध्ये फंटा म्हणतो, ती स्टेम आहे, ती काय स्टोअर करून ठेवते, वॉटर स्टोअर करून ठेवते. ते वाळवंटामध्ये असतात, ते जे प्लांट्स असतात निवडुंगाचे ते वाळवंटामध्ये असतात. कशासाठी? वाळवंटामध्ये पाणी खूप कमी असते म्हणून ते स्वतःमध्ये पाणी स्टोअर करून ठेवतात. म्हणजे बघा, आणखी त्याच्या व्यतिरिक्त फंक्शन कोणतं आहे की काही काही स्टेम फूड स्टोअर करून ठेवतात. आता तुम्ही सांगा की फूड स्टोअर करणाऱ्या स्टेम कोणत्या कोणत्या, एक म्हणजे अद्रक, लसूण, त्यानंतर बटाटा, ह्या स्टेम आहेत. बघा, लक्षात ठेवा, अद्रक जे आपण जिंजर म्हणतो, जिंजर इट नॉट अ रूट, इट्स अ स्टेम. पोटॅटो इज नॉट अ रूट, इट्स अ स्टेम. गार्लिक इज नॉट अ रूट, इट्स अ स्टेम. ओनियन इज नॉट अ रूट, इट्स अ स्टेम. तुम्ही म्हणसान हे काय नॉट अ लावलं, तर बघा कोणतं सर्व भाजीचा प्रकार घ्या. आलूची भाजी बनवायची आहे, मग आलूच्या भाजीसाठी काय काय पाहिजे? कांदा पाहिजे, लसूण पाहिजे, अद्रक पाहिजे. कांदा, लसूण, अद्रक आणि बटाटा हे चारही स्टेम्स आहेत. कोणत्या कोणत्या? कांदा, लसूण, अद्रक, बटाटा. कांदा म्हणजे ओनियन, लसूण म्हणजे गार्लिक, बटाटा म्हणजे पोटॅटो, आणि कोणतं राहिलं आपलं चौथं, कोणतं राहिलं? अद्रक. अद्रक म्हणजे जिंजर. जिंजर, गार्लिक, ओनियन, पोटॅटो ह्या सर्व काय आहेत, तर ह्या स्टेम आहेत. त्याच्या व्यतिरिक्तही आहेत, आणखी फंक्शन आहेत. बघा, एक तर झालं आपण पाणी स्टोअर करण्याचं फंक्शन, हे तुम्हाला मॉडिफिकेशनमध्ये डिटेल आहे, पाणी स्टोअर करणे, फूड स्टोअर करणे, आणि जे तिसरं फंक्शन आणखी सांगतो मी तुम्हाला की चरणारे जे प्राणी आहे त्या चरणाऱ्या प्राण्यांपासून झाडाचं संरक्षण करणे. आता तुम्ही सांगा की चरणारे प्राणी या प्राण्यांपासून झाडाचं संरक्षण कोण करते, तर कोण करते? भाऊ, जे काटे असतात ना, काटे, थॉर्न म्हणतो आपण त्याला, दॅट थॉर्न प्रोटेक्ट द प्लांट फ्रॉम ब्राउझिंग ॲनिमल्स. ब्राउझिंग ॲनिमल्स म्हणजे काय? चरणारे प्राणी. ॲनिमल्सचे वेगवेगळे टाईप आहेत. कोणते कोणते? वाईल्ड ॲनिमल्स, पेट ॲनिमल्स, डोमेस्टिक ॲनिमल्स. आता आणखी एक ॲनिमल तुमच्या कानार आलं, ब्राउझिंग ॲनिमल्स.
ब्राउजिंग ॲनिमल्स म्हणजे काय, जे चरतात, जे झाडं झुडपं खातात, गवत खातात, चरणारे प्राणी, त्यांना म्हणतात ब्राउजिंग ॲनिमल्स. मग त्या प्राण्याने ते झाड खायला नाही पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये थॉर्नचं मॉडिफिकेशन झालेलं असते. असं खूप काही आहे, नियर अबाउट 14 मॉडिफिकेशन्स ऑफ स्टेम. मॉडिफिकेशन किती पाहायचे आपल्याला स्टेमचे? 14 मॉडिफिकेशन्स पाहायचे आहे. तर एक तुम्ही एक रफली आपण जे म्हणतो आपण एक चार्ट तयार करून घ्या आधी की मॉडिफिकेशन कोणते कोणते पाहायचे आहे, नंतर वन बाय वन एकेकाचा आपण पोस्टमॉर्टम करू, ठीक आहे. तर आता तुम्ही आता पहिली गोष्ट म्हणजे असं करा, इथं हे सर्व तुमचं झालं आता इथपर्यंत. कशात झालं? एक तर स्ट्रक्चर ऑफ स्टेम आणि दुसरं म्हणजे फंक्शन ऑफ स्टेम. आता मॉडिफिकेशन ऑफ स्टेम नंतर हेडिंग टाकायचं मॉडिफिकेशन्स ऑफ स्टेम. खूप मोठा पार्ट आहे हा मॉडिफिकेशनचा. मॉडिफिकेशन्स ऑफ स्टेम. तर बघा, हे जे मॉडिफिकेशन्स आहेत, हे मॉडिफिकेशन्स मेनली तीन पार्टमध्ये डिवाइड झालेले आहेत. आता कोणते कोणते आहेत तीन पार्ट मी तुम्हाला ॲट अ ग्लान्स सांगणार आहे. आता तुम्हाला बोर्डवरती मी तुम्हाला तीनही पार्ट दाखवणार आहे की कोणते कोणते आहेत, त्याचा एक चार्ट तयार करायचा. जे पार्ट आहेत ना त्याचा पूर्ण आपल्याला एक चार्ट तयार करायचा. बघा, हा होईल आपला इथं फर्स्ट टाईप. आपण चांगलं सुटसुटीत लिहू. हा होईल आपला सेकंड टाईप आणि इथं घेऊ आपण थर्ड टाईप. तीन टाईपमध्ये मेनली डिवाइड झालेला आहे. फर्स्ट, सेकंड आणि इथं घ्या हा थर्ड. आता तुम्ही म्हणसाल की कोणते कोणते, तर मग यामध्ये पहिला जो आहे आपण त्याला ए करू, एरियल, एरियल मॉडिफिकेशन. त्यानंतर एरियलपेक्षा इकडे अंडरग्राउंड घ्या, नंतर तिकडे एरियल आणि सब एरियल घेऊ. ए कोणतं? अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. कोणतं झालं पहिलं? अंडरग्राउंड. दुसरं बी, सब एरियल. कोणतं मॉडिफिकेशन? सब एरियल मॉडिफिकेशन. आणि तिसरं जे आहे सी नंबरचं, ते आहे एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. सो दीज आर द थ्री मॉडिफिकेशन्स ऑफ स्टेम. विच आर दे? अंडरग्राउंड, सब एरियल अँड एरियल मॉडिफिकेशन. मग आता कसे कसे टाईप आहे त्याचे बघा. आता अंडरग्राउंड मॉडिफिकेशनचे चार टाईप आहेत, सब एरियलचे पाच टाईप आहेत आणि एरियल मॉडिफिकेशनचे पण पाच टाईप आहेत. कोणते कोणते बघा. आता अंडरग्राउंड मॉडिफिकेशन, फर्स्ट रायझोम, रायझोम. सेकंड ट्यूबर. थर्ड बल्ब. अँड फोर्थ कॉर्म. दीज आर द फाईव्ह मॉडिफिकेशन्स ऑफ अंडरग्राउंड. अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम फोर मॉडिफिकेशन्स आहेत. कोणते कोणते? रायझोम, ट्यूबर, बल्ब आणि कॉर्म. नाव व्हाट अबाउट द सब एरियल मॉडिफिकेशन? पहिला आहे ट्रेलर, ट्रेलर. दुसरा आहे रनर. तिसरा आहे स्टोलन. चौथा आहे सकर. आणि पाचवा आहे ऑफसेट, ऑफसेट. दीज आर द फाईव्ह सब एरियल मॉडिफिकेशन्स ऑफ स्टेम. ओके, नाउ विच आर द एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम? सो फर्स्ट इज अ थॉर्न, थॉर्न. सेकंड वन इज अ फायलोक्लेड, फायलोक्लेड. देन थर्ड वन इज अ क्लॅडोड, क्लॅडोड. फोर्थ वन इज अ क्लॅडोफिल, क्लॅडोफिल्स. अँड लास्ट वन इज अ बल्बिल्स, बल्बिल्स. बघा, हा सर्व चार्ट मी तुमच्यासमोर या अंडरग्राउंड मॉडिफिकेशन, एरियल मॉडिफिकेशन आणि सब एरियल मॉडिफिकेशनचा तुमच्यासमोर काढलेला आहे. बघा, तीन मॉडिफिकेशन कोणते कोणते? अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम,
देन सेकंड वन इज अ सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम एंड थर्ड वन इज अ एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. बघा अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम एंड एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, अशा प्रकारचे 14 मॉडिफिकेशन्स आपल्याला पाहायचे आहेत. 4 मॉडिफिकेशन अंडरग्राउंड, 5 मॉडिफिकेशन सब एरियल आणि 5 मॉडिफिकेशन एरियलचे पाहायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही एक चार्ट तयार करा आणि मग पहिले आपल्याला घ्यायचं आहे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन, अंडरग्राउंडचे 4 पार्ट पाहायचे आहेत. सब एरियल घ्यायचं, सब एरियलचे आपल्याला 5 पार्ट पाहायचे आहेत आणि एरियलचे 5 पार्ट पाहायचे आहेत. सो दीज आर द 14 मॉडिफिकेशन्स ऑफ स्टेम. दीज 14 मॉडिफिकेशन्स ऑफ स्टेम आर डिवायडेड इनटू द 3 मेन कॅटेगरीज लाईक अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम अँड एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. अशा प्रकारचे मॉडिफिकेशन्स आपल्याला आता वन बाय वन घ्यायचे आहेत. हे तर प्रायमरी फंक्शन आहेतच स्टेमचे, की कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स, ट्रान्सपोर्ट द फूड मटेरियल अँड डेव्हलप अँड सपोर्ट द लिव्ज ब्रांचेस फ्रूट अँड फ्लॉवर्स. त्याच्या व्यतिरिक्त कोणते मॉडिफिकेशन्स आहेत, जसं आपण रूटचे मॉडिफिकेशन्स पाहिले तशा प्रकारचे आपल्याला स्टेमचे मॉडिफिकेशन पाहायचे आहेत. आणि ते मॉडिफिकेशन अशा 3 मेन पार्ट्समध्ये डिवाइड झालेले आहेत, ए बी सी मध्ये, अंडरग्राउंड, सब एरियल अँड एरियल. ओके, प्रत्येकाचे वेगवेगळे पार्ट्स आहेत, वेगवेगळे टाइप्स आहेत. अंडरग्राउंडचे 4 पाहायचे आपल्याला पॉइंट, सब एरियलचे 5 पाहायचे आहेत आणि एरियलचे 5 पाहायचे आहेत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द मॉर्फॉलॉजी ऑफ स्टेम अँड फंक्शन ऑफ स्टेम. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला मॉडिफिकेशन ऑफ स्टेमचा फक्त चार्ट तयार करून दिला. नेक्स्ट लेक्चरपासून आपल्याला पूर्ण अंडरग्राउंड मॉडिफिकेशनपासून तर एरियल मॉडिफिकेशनपर्यंत आपल्याला एक एक पार्ट घेत समोर जायचं आहे. ओके, सो द मॉडिफिकेशन ऑफ स्टेम वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.